हरि ओम श्रीराम अंबज्ञा। मी निवेदिता आग्रावकर, उपासना केंद्र अलिबाग। आपल्याला प्रत्येकालाच छोटे मोठे अनुभव येत असतात, त्यातलाच मी एक अनुभव तुम्हाला सांगत आहे। 2006 साली सप्टेंबर दोन सप्टेंबर 2006 साली मी प्रेग्नंट राहिले होते। मला 9 महिने पूर्ण झाले होते। डॉक्टरांनी मला चेकअपसाठी बोलवलं होतं। पूर्ण झाल्यामुळे मला रोज चेकअपसाठी बोलवलं जात होतं। त्यावेळी मी ती गेली होती। तेव्हा डॉक्टरांनी सिस्टरांना सांगितलं की यांना एक इंजेक्शन द्या म्हणून। त्यांनी जनरल वॉर्डमध्ये मला नेलं। खाली जो बेड होता त्याच्यावर मला इंजेक्शन देता येतात, चौकशी केली आणि त्या म्हणाल्या की तुमच्यासोबत कोण आलेलं आहे? मेलो, नाही मी एकटीच आलेली आहे। ते तर कुठे राहता? मेलो, मी अलिबागमध्येच राहते। मी मनातल्या मनात म्हटलं की मी एकटी नव्हतीच, आपल्या प्रत्येकासोबत बापू असतातच असतात। त्यावेळी नंतर मी चेकअप करून घरी गेली। साधारण 12-12 नंतर मला प्रसूती वेदना व्हायला लागल्या। हळूहळू वेदना वाढत गेल। साधारण रात्री 9-9:30 गणपतीची आरती घेऊन आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट झालो। नंतर 12-12:30 रात्री मला डिलिव्हरी रूममध्ये नर्सने नेला। मग त्यांनी डॉक्टरांना बोलवलं, मग डॉक्टर आले। डॉक्टर त्या डॉक्टरांनीही प्रयत्न केले। त्याच्या अगोदर काय होतं, प्रेग्नंट जेव्हा मी राहिली ना तेव्हा मी सतत बापूंना धावा करायची, बापूंचा धावा करायची, बापू राय मला काहीही करा पण माझी डिलिव्हरी नॉर्मलच झाली पाहिजे, ते तुम्ही बघा, मी तुमच्यावर सोपवते, मला सिझेरियन नको। तो सतत धावा माझा चालूच असायचा 9 महिने तरी। आणि मग त्यावेळी पण माझा धावा चालूच होता डिलिव्हरी रूममध्ये नेल्यानंतर पण। नंतर डॉक्टरही आले, डॉक्टरांनीही प्रयत्न केले, त्यांनाही नाही। पण त्यांच्या मनात कधी विचारही आला आला की नाही माहिती नाही, की चला हिला आता सिझेरिंगलाच घेऊया म्हणून। पण जरी आला असला तरी त्यांनी तो कृतीत उतरवण्याचा प्रयत्नही केला नाही, किंवा ते काय बोलले पण नाही। मग मला थकवा जाणवायला लागला, क्षीण यायला लागली। नंतर एक गृहस्थाला त्यांनी बोलवलं, डॉक्टरांनी। एक गृहस्थ आले, उंच धिप्पाड होते आणि व्हाईट टी शर्ट घालून आलेले होते। त्यांचं काहीतरी मेडिकली भाषेत बोलणं झालं। त्यांनी डॉक्टर बोलले की तिला दाब द्या म्हणून। त्यांच्या शक्तीनिशी जो एवढा जो दाबला ना मला माझी हे बॉडी ती एवढी की मला कळलंच नाही क्षणात काय झालं। ते क्षणात माझी पूर्ण मला बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि मी तेव्हा धन्य झाली। तेव्हा मला आनंद झाला, माझा दुसरा जन्म झाला बापूंच्या कृपेने, मी तेव्हा आई झाली। हाच माझ्याचा, कारण मी तेव्हा बापून सांगितलं तुम्ही काहीही करा पण माझ्यासाठी तुम्ही उभे राहा, माझी नॉर्मल डिर। आणि तेव्हा 9 महिना लागल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे, हिचा ब्लड ग्रुप चेक करून घ्यात, कारण ब्लडची आवश्यकता भासू शकते आपल्याला डिलिव्हरीच्या वेळेला। तर मी म्हटलं डॉक्टर, मी म्हटलं जाऊ, मनातल्या मनात म्हटलं माझे बापूराय काय ते बघतील, मी काय तेव्हा घाबरली नव्हती। आणि 2-2.5 वाजता मुलीचा जन्म झाला माझ्या, आता ती 15 वर्षाची आहे। असं असून म्हणजे डॉक्टरांना मला आश्चर्य वाटलं। नंतर मी जेव्हा शुद्धीत आली की मी हा विचार केला की ते गृहस्थ कोण होते, त्यांना मी बघितलं पण नव्हतं कधी, पण त्यावेळी ते कसे अवेलेबल होते रात्री 2:30 वाजता आणि कसे आले, त्यांनी त्यांना डॉक्टरांना तरी कसं सुचलं त्यांना बोलवायचं आणि दाब द्यायचं। मनोमन मला माहिती आहे की माझ्याच बापूरायांनी माझ्यासाठी आखलेली योजनाच होती। माझ्या दुसऱ्या मुलीच्या वेळेलाही हिमोग्लोबिन खूप कमी होतं। 15 डिलिव्हरीची डेट जी दिली होती त्याच्या 15 दिवस अगोदर मला रोज एक इंजेक्शन घ्यायचं होतं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी। तेव्हाही डॉक्टरांनी हा सेम प्रॉब्लेम सांगितलं की हिला ब्लडची आवश्यकता असू शकते, लागेल। तर मी म्हटलं नाही, जे काय होईल ते बापूरांवरच सोडून द्यायचा। आणि त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना, म्हणजे डॉक्टरांना कधीच असं वाटलं नाही का हिचं सिझरिंग करावं। ही आहे घटना 2012 ची। आणि त्यावेळेला मला रक्ताचीही गरज पडली नाही, पहिल्या मुलीच्या वेळेलाही नाही दुसऱ्या मुलीच्या वेळेला। आणि ही माझी सगळी बापूंचीच लीला होती। बापू माझ्या सतत सोबत होते, त्या व्यक्तीच्या रूपात पण माझे बापूच आले होते माझ्यासोबत। त्यांना हाक मारली की ते लगेच येतात। माझी फक्त एवढीच इच्छा आहे, आपण वात्रट खट्ट्याण मुलात आपण कधी त्यांचा हात सोडून वाट चुकत असेल तर त्यांनी 2 धपाटे देऊन आपल्याला परत त्यांचा हात, त्यांनी आपला हात घट्ट धरून ठेवावा आणि परत आपण त्यांचा हात सोडून जाऊ नये, हीच बापूंचरणी प्रार्थना। विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु ऐसा। हरिओम श्रीराम अंबज।